महत्त्वाची बातमी बघूयात. राज्यामध्ये महाविकास आघाडी लोकसभेच्या 40 जागांवरती जागा जिंकणार असा दावा आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. तसेच मोदी सरकारचं काउंटडाऊन आता सुरू झाल्याचं देखील पटोलेंनी म्हणलंय. तर या संदर्भातच त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी, आपण पाहूयात. पुण्यात आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक होती आहे. त्याआधी पुण्यात असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत. आज जी बैठक होती तुमची, नेमका अजेंडा काय आहे, कशा संदर्भातली ही बैठक आहे, आगामी लोकसभा निवडणुका आहेत, या अनुषंगानं पुणे लोकसभेसंदर्भात काही महत्त्वाची चर्चा होणार आहे. ऑलरेडी आता निवडणुकांचं चालू झालेली आहे, प्रक्रिया सुरू झालेली आहे. मोदी सरकारचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पुणे असेल, या भागातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा क्षेत्रातले कुठल्या कुठल्या जागा काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी कॅन्डिडेट आणि ते मेरिटच्या आधारावर आम्ही निवडून येऊ, अशा पद्धतीचं एक समीकरण सुरू आहे आणि त्या सगळ्या विषयावरची चर्चा आज आम्ही करू. तुमचा लोकसभेचा नारा कितीचा आहे? भाजप महायुती म्हणते आम्ही 45+ जागा जिंकणार. महाविकास आघाडीचा कितीचा नारा आहे? 40 वर जागा आघाडी महाराष्ट्रात जिंकेल. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन सचिन सह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.